तमा न बाळगता जनतेला संरक्षण देणारे आणि कोणत्याही परिस्थितीशी चार हात करणारे महाराष्ट्र पोलीस अथक मेहनत घेत असतात. कर्तव्य आणि जबाबदारी अगदी प्राण प्रतिष्ठेने जपणारे यांचे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसात संरक्षण व्हावे यासाठी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये रेनकोट वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. हे रेनकोट वाटप अंबरनाथ रोटरी क्लबच्या वतीने पोलिसांना देण्यात आले. यावेळी पोलिसांच्या सुखदुःखात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या माई म्हणजेच सुमती गणपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेनकोट वाटप करण्यात आलं. आमच्या ॲन ज्या आहेत सुमती गणपत पाटील मॅडम पोलीस समन्वयक, त्यांच्या पुढाकाराने आज आम्ही इथे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या तर्फे प्रेसिडेंट आणि सर्व मेंबर्स पोलीस स्टेशन शिवाजीनगर अंबरनाथ ईस्ट इथे रेनकोट वाटप करत आहोत. आजच्या ह्या मुसळधार पावसातसुद्धा पोलीस ज्या तळमळीने आपल्यासाठी काम करत आहेत त्याच्यासाठी एक छोटीशी भेट म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम केलेला आहे. यावेळी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह सर्वच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी आपल्या सहकाऱ्यांना स्वहस्ते रेनकोट वाटप केले. दरम्यान या कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर लीना धांडे, सीए हेमंत गोगटे, विजय पाटकर, सचिव मुकेश विस्पुते, डॉक्टर मोसमी देशमुख, मकरंद चव्हाण, आनंद मुदलियार, विशाल पाटकर तसेच रेखा गर्जे यांनी यावेळी विशेष उपस्थिती दर्शवली. रोटरी क्लब अंबरनाथकडनं आज या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आमचे सर्व अंमलदारांसाठी अधिकाऱ्यांसाठी रेनकोट देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासाठी डॉक्टर लीना धांडे मॅडम, त्यांची सर्व टीम, माई पोलीस समन्वय म्हणून जे आहेत ह्या सर्वांनी असा विषय निघाला होता की रेनकोटचं काय करायचं आहे आम्हाला मिळत नव्हते. तर माईने सांगितलं की आमची रोटरी क्लब दरवर्षी देत आहे, ह्यावेळेस लेट झालं तरी देखील नवीनच आलेले प्रेसिडेंट आपल्या डॉक्टर धांडे मॅडम आणि ह्या सर्व टीमनी या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला 120 रेनकोट दिलेले आहेत. जेवढे अंमलदार अधिकारी आहेत तेवढ्यांसाठी दिलेले आहेत. तर पोलीस स्टेशनकडनं त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि रोटरी क्लब असंच प्रोत्साहनपर काम करत राहील त्याकरिता त्यांना पुन्हा आमच्याकडनं शुभेच्छा. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.